तडीपार उपमहापौरांची महापालिकेत एंट्री। सोलापूर महानगरपालिकेचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे यांना सोलापूर शहर पोलिसांनी सोलापूर उस्मानाबाद आणि इंदापूर या हद्दीतून तडीपार केले आहे, परंतु शहरातील व प्रभागातील काही विकास कामे अपुरी असल्याने न्यायालयाकडून तडीपार झालेले उपमहापौर राजेश काळे यांनी 2 दिवसाची परवानगी घेऊन आज रोजी मंगळवारी सोलापूर महापालिकेत एंट्री केली व आपल्या चेंबर मध्ये येऊन सोलापूर महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांशी विकास कामे बाबत चर्चा करून सूचना दिल्या। उपमहापौर राजेश काळे यांनी माध्यमांना बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या। रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया। पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीने जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो। 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते। छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो। चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून। तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया। जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं। आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा। छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा। एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँक ला जोडा। या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे। पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या। ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीट उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल।